महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र पैठणच्या वाळवंटातील नाथषष्ठी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गंगेच्या नदीपात्रातील वाळवंटात वारकऱ्यांनी राहुद्या उभारून फड निर्माण केले आहेत. व्यापारी वर्गांनीही आपली दुकाने थाटली आहेत. वारकरी व भाविक आणि वारकऱ्यांच्या दिंडी फडाने पैठण नगरी दुमदुमून गेली आहे. नाथ भक्तांसाठी नाथ जलाशयाचा कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी धरणाचे दोन दरवाजे उघडून नदी पात्रात 100 क्युसेसने पाणी सोडलं आहे. त्यामुळे वारकरी नाथभक्त आणि व्यापारी वर्गात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. नगरपालिकेने नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवून नदीपात्र स्वच्छ केलं आहे. 3 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात भजन कीर्तन प्रवचन गवळण भारूड इत्यादी कार्यक्रम आयोजित करून भाविक भक्ती पंथात लीन झाले आहेत. लाखो वारकरी नदीपात्रात स्नान करून नाथांचं दर्शन घेत आहेत. राज्याचे रोजगार हमी योजनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली नाथ संस्थांचे मुख्य कार्यकारी विश्वस्त दादा बारे यांनी नाथ मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी दर्शन बारीची चोख व्यवस्था ठेवली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने शेवगाव पाचोड शहागड औरंगाबाद या रस्त्यावरील काट्या काढून खडे बुजवले आहेत. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलिसांना नेमून दिलेल्या जागेवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या महोत्सवात महावितरणने वीज पुरवठा खंडित करू नये अशा सूचना वीज अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोरोनामुळे 2 वर्ष हा सोहळा बंद असल्याने यावर्षी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. भजन कीर्तन भारूडांनी गंगेचं वाळवंट दुमदुमून गेलंय. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेले व भाविकांना समतेचा नारा देणारे भगवे हिरवे झेंडे हे गंगेश्वर मंदिर आणि हजरत सिद्ध अली बाबा दरगाह कमानीवर डौलाने फडकत आहे. हे या सोहळ्याचं खास आकर्षण आणि वैशिष्ट्य आहे. प्रतिनिधी सुनील नजर अहमदनगर जिल्हा. अष्टदशाध्याय कुंडलीकवता हरिविठ्ठल.
या षष्ठी निमित्त आपला 5 दिवसाचा इथं अखंड श्लोक प्रतिष्ठान व शंकेश्वर शाह भाईवारकर शिक्षण संस्था या दोन्ही संस्थेच्या वतीने 27 वर्षाची चाललेली ही परंपरा नाथषष्ठी निमित्त चाललेली आहे आणि हे नाथांचीच कृपा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणले का लंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम म्हणून या वाळवंटामध्ये अनेक अनेक फड चालतात. ही नाथांचीच कृपा आहे म्हणून सद्गुरु नाथ महाराजांची कृपा शांतिमय एकनाथ महाराज यांची कृपा आहे म्हणून हे सर्व फड चालतात. सर्वांच्या आशीर्वादाने आपण तुम्ही आम्ही इथं जिवंत आहोत. नाही तर काही काही ठिकाणी काय विद्ध झालेलं आहे, काय प्रसंग आहे. आणि हा प्रसंग वाळवंटामध्ये आज नाथांच्या दरबारामध्ये कीर्तन भजन प्रवचन कीर्तन भारुडे वगैरे वगैरे सगळे आनंद लुटवतात, परमार्थिक आनंद लुटवतात, समाज कार्य करतात लोक, काही जनजागृतीवर बोलतात, काही व्यसनमुक्तीवर बोलतात. म्हणून अशा पद्धतीचे हे वाळवंटामध्ये कार्यक्रम परंपरेचे आमचे तर हे फड चाललेलं आहे. 27 वर्षापासून चाललेला हा फड आहे. मग हा फडांची ही जी कृपा आहे ही नाथांचीच कृपा आहे म्हणून फड चाललेला आहे. आपले आपण मी म्हणण्यात काय मजा आहे. म्हणून जगाच्या कल्याणा संतांची भूती देह कष्टविती परोपकारी, म्हणून संतांनी जगाच्या कल्याणाकरता देह कष्ट विलेले आहेत म्हणून ही परंपरा चाललेली हे नाथांच्या आशीर्वादाने. म्हणून शांतिमय एकनाथ महाराज आणि षष्टीला कितीतरी वर्ष होऊन गेले, कितीतरी वर्ष होऊन गेले त्या वर्ष परंपरा चाललेली आहे षष्टीची. म्हणून त्याच्याकरता आता 2 शब्द मी पुरे करतो.